साक्री नगर पंचायत निवडणुकीनंतर झालेल्या मारहाणीत मोहिनी जाधव या विमुक्त भटक्या जमातीच्या असल्याने मारेकऱ्यांना पोलीस पकडत नाहीत, यातील अन्य मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी अन्यथा साक्री पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून जन आंदोलन छेडू, असे आज पत्रकार परिषदेत संजय कदम यांनी सांगितले. पत्र परिषदेत संजय कदम यांनी सांगितले की या बजेटमध्ये पंतप्रधान मोदींनी विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी कुठलाही विचार झालेला नाही, त्यामुळे आमच्या 216 संघटनांच्या माध्यमातून 1 करोड जनसमुदाय घेऊन दिल्लीत भव्य मोर्चा घेऊन जाऊ अशा आशयाचे निवेदन देखील जिल्हाधिकारी यांना आज देण्यात आले. केंद्रीय अर्थसंकल्प बजेट 1 फेब्रुवारी 2020 आदरणीय अर्थमंत्री मॅडमने मांडलं, सीताराम मॅडमने अर्थसंकल्प मांडला, पण त्या अर्थसंकल्प पाहताना टी व्ही लावून आम्ही सगळे भटक्यामुक्त समाजाचे लोक घरात बसलो आणि नोटबुक पेन काढली आणि अर्थसंकल्पमध्ये आपल्या समाजासाठी म्हणजे 30 करोड भटक्यामुक्त जाती जनजाती समाज, गुमंत गुमकड अर्ध गुमंतू जाती जनजाती समाज, नॉमॅडिक ट्राईब्स अँड डिनोटिफाईड ट्राईब्स समाज, आले आले मारी जनांक समाजासाठी काहीतरी त्या बजेटमध्ये ठेवतील असं आम्हाला वाटलं होतं, पण आम्हाला निराश केलं की त्या बजेटमध्ये काहीच नाही दिलेलं आहे, त्यामुळे आमच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतो आणि प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि विमुक्त गुमंतू वेलफेअर बोर्ड डायरेक्टरांना आम्ही निवेदन देतोय. त्या निवेदनाच्या आमची डायरेक्ट भूमिका अशी आहे की आमच्या ज्या 5 मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही 1 करोड लोक दिल्लीमध्ये आंदोलन करत, कारण की खूप झालं भटक्या मुक्तांना येड्यात काढणं. सगळेच नेते, सगळेच पक्ष भटक्या मुक्तांना येड्यात काढतायत, त्यामुळे जर येणाऱ्या काळामध्ये जर हे प्रश्न नाही सुटले की 20,000 करोड रुपये भटक्या मुक्तांना बजेटमध्ये नाही दिलं, त्याच्यासोबत राजकीय आरक्षण नाही दिलं, अट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा नाही दिलं, त्याच्यासोबत विमुक्त गुमंतू वेलफेअर बोर्ड म्हणून दिलेलं आहे सेंट्रलमध्ये मोदी सरकारने, तर त्यामुळे सेंट्रल बोर्डला जर फंड नाही दिलं चालवण्यासाठी तर आम्ही 1 करोड लोक दिल्लीमध्ये आंदोलन करायचं नियोजन करतोय. त्यासाठी पुढच्या महिन्यामध्ये 216 ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांना बोलून आम्ही पुण्यामध्ये बैठक घेतोय. तर साक्रीच्या मुद्द्यावर तुमची काय भूमिका आहे? साक्रीच्या मुद्द्यावर आमची डायरेक्ट भूमिका अशी स्पष्ट आहे की साक्रीचं एवढं मोठं प्रकरण झालं, मुख्यमंत्री साहेब भेटायला नाही आले, भटक्या मुक्तांचे मंत्री विजय वडेट्टीवर साहेब नाही भेटायला आले, सामाजिक न्याय मंत्री भेटायला नाही आले आणि पालकमंत्री साहेब सुद्धा त्या मुद्द्यावर भेटायला नाही आले त्यांच्या निवासस्थानी. हेच जर कोणत्या वरिष्ठ जातीचं जर हे प्रकरण झालं असतं तर त्या माझ्या पीडित कुटुंबाला, माझी स्वर्गवासी मोहिनीताई जाधवांना भेटायला वरिष्ठ जातीचे असते तर लगेच भेटायला आले असते, पण आम्ही गरीब शोषित वंचित लोक आहेत, आम्हाला भेटायला नाही आलं, आम्हाला ना कोणत्या योजनेचा लाभ त्यातनं भेटला ना नुकसान भरपाई भेटली, त्यामुळे आम्ही अजून गुट्टू दादा आम्ही सगळे चर्चा करत आहोत की महाराष्ट्रातले सगळे एकत्र येऊन त्याच्यावर काय उपाय केलं पाहिजे, तर सगळ्या संघटना त्याच्यावर नियोजन करतायत. तर मी 2 दिवसाअगोदरच निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं होतं, SP साहेबांनाही दिलं होतं, बच्चाव साहेबांनाही दिलं होतं, त्या निवेदनाचं उत्तर ते आल्यानंतरून आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. तुमच्या प्रमुख 3 मागण्या सांगा आता पत्रकार परिषद घेतल्याच्या प्रमुख 3 मागण्या आहेत आमच्या की नॅशनल लेवलला विमुक्त गुमंतू वेलफेअर बोर्ड आहे, त्या वेलफेअर बोर्डाला फंड दिलं पाहिजे, त्याच्यासोबतच 30 करोड भटक्या मुक्त जाती जनजाती समाजाला बजेटमध्ये 20,000 करोड रुपये दिले पाहिजे आणि भटक्या मुक्त जाती जनजाती समाजाला राष्ट्रीय स्तरावर DNT कॅटेगरी झाली पाहिजे. पत्रकार परिषद उपस्थित असल्यांचे नाव, पत्रकार परिषदेला रिटायर्ड मुख्याध्यापिका विजयाताई दोरकर आहेत, आदरणीय विशाल भाऊ आहेत, त्याच्यासोबतच खुशाल वारकर आहेत, प्रकाश जोशी आहेत, त्याच्यानंतर भरत देवरे आहेत, सगळे समाज बांधव आहेत. आता 3 वाजता आम्ही निवेदन देणार आहे, कलेक्टर साहेबांना जाऊन निवेदन देणार आहे 50-60 लोक. थँक्यू.